नमस्कार, मी वैशाली। आईंसोबत आजचा हा व्हिडिओ करत असताना मध्ये मध्येच आईंना काही निरोप येत होते, आईंचा फोन वाजत होता, मध्येच आईंना दुसरे कुठले तरी रेफरन्स आठवत होते। आणि अशा पद्धतीने संथ गतीने आमचा आजचा आपला हा व्हिडिओ सुरू होता। हा पहिला एकच शॉट घ्यायला आम्हाला 10 ते 12 शॉट्स आम्ही घेतलेले आहेत। नमस्कार, मी तुमची सुमनाजी। आई आज काय दाखवणार? आज ना मी धपाटे दाखवणार आहे। धपाटे खाण्याची माझ्या मुलांना पहिलेपासून सवय आहे बघ। अरे वा। अग वैशाली, हसू नको। तसे धपाटे नाही, धपाटे हा पदार्थ आहे आणि तो तुला मी दाखवते। चालेल, बघूयात मग आपण साहित्य पहिल्यांदा। धपाट्यासाठी ज्वारीचं पीठ, त्यापेक्षा कमी गव्हाची कणिक, आणि त्याही पेक्षा कमी डाळीचं पीठ म्हणजे बेसन, तिखट, हळद आणि मीठ, कोथिंबीर आणि तेल। धपाट्याचे भिजवण्यासाठी ताक। म्हणजे आई मला सांगा, हा थोडासा पराठ्यांसारखा पदार्थ होणार आहे का? नाही ग, पराठे ना आपण लाटून करतो। हा, आणि हे धपाटे हे आपण थापून करतो। अच्छा, आता हे सगळं पीठ तुम्ही घालून घेताय। हा, हे ज्वारीचं पीठ, ज्वारीचं पीठ आपण घेतलेलं आहे 1 कप, अर्धा कणिक, पाव कप कणिक आहे। हा, आणि डाळीचं पीठ, पीठ साधारण 2 टेबलस्पून आपण घेतलेलं आहे। नंतर आपण घालतोय आवडीप्रमाणे तिखट। तिखट, हा, आणि आपण थोडं जास्त वापरलं तरी चालतं, कारण आपलं हा काश्मीरी मिरची आहे ना। हळद आणि मीठ आणि कोथिंबीर, कोथिंबीर पण आपण भरपूर घेतली आहे ना। हा, मस्त। आणि आई, आपण आता इथे 1 कप ताक जरी घेतलेलं असलं तरी लागेल तसंच घालायचं आहे ना आपण? हा हा, आई, आणि ताक कसं म्हणजे आवडीप्रमाणे काय ह्याला आंबटच घ्यायचं असतं किंवा कसं असतं याचं? हे बघा, आपण जर आता ताजे खाणार असेल ना, हा, तर थोडं आंबट चालेल। बरं, आणि आपल्याला उद्या खायचे किंवा संध्याकाळी, थोडं आंबट कमी घ्यायचं। अच्छा, म्हणजे हा आई सकाळी केला तर शक्यतो संध्याकाळी खायचा का? अच्छा, आणि उद्या सकाळी हवा असेल तर आज रात्री करून ठेवायचंय। अगं हो, हे ना त्यामुळे छान मुहूर्त, हा, आणि खूपच छान लागतो सवेला। तुम्ही मस्त होतात पण तुमचे खूपच छान ते आहार, याचा रंग पण इतका छान आलाय, असा मस्त दिसतोय। अगं वैशाली, कोणी जिरं घालत, हा, तीळ घालत, हा हा, धण्याची पावडर, पण मी नाही घालत ते। म्हणजे जेवढं कमीत कमी साहित्यामध्ये खमंग करायचं, आणि ही चव जी वेगळी आहे ना, त्याला वेगळं नको लागायला असं मला वाटतं। आई आवडेल का करू शकता? हो, आणि आपण गप्पा करत असताना तुम्ही मला म्हणाला होतात की काही ठिकाणी याच्यामध्ये किसलेला कांदा पण घालतात ना काही जण? हो, आवडीप्रमाणे तुम्ही कांदा घाला, भाजी घाला, लाल भोपळा घाला, काही फक्त तुम्हाला थापता आलं पाहिजे एवढ्या प्रमाणात घालायचं। आणि हे पीठ आता आपण भिजवलंय, हे थोडस भाकरीच्या पिठा इतपत आपण भिजवलंय, है ना? हो, हे बघा इतपत असं भिजलंय ते। अहो, त्याचा आई वास पण इतका मस्त येतोय खरं, कोथिंबीरेमुळे वगैरे असा। मी तीळ पण घालत नाही का याला? नाही ना, हो आपण नाहीच घातलेले। हो, आणि साधारण आपल्याला 1/2 कपापेक्षा थोडस जास्त आपण ताक वापरलेलं आहे। आणि आई, मला अजून एक सांगा की काही जण आपल्याला कमेंट्समध्ये खूपदा असं असतं की आम्ही दही किंवा ताक हे खात नाही, तर ते नाही वापरलं तरी चालेल का? मग नसेल तर पाणी सुद्धा करतात, चालतं ना? हा, मी मध्ये आपण एकदा असंही बोलत होतो तेव्हाही तुम्ही म्हणालात की काही जण जे खूप ताक किंवा दही खात नाहीत त्यांनी दुधामध्ये पण काही जण भिजवतात ना, हे पण दुधात पाणी घालायचं, पाणी घालायचं, हा, नाही तर ते खूप आकसून येतं। हा, दुधात पाणी घालायचं, प्रमाण कमी असतं, कमी, आणि ते लवकर खराब व्हायची पण शक्यता आहे ना दुधाचं। 2-3 दिवस हो हो, हा प्रवासाला जाण्यासाठी एक मस्त पदार्थ आहे, है की नाही? दशम्या म्हणतात काही वेळेला, हा, दुधाच्या केल्या की दशम्या। हा, आता ह्यातनं आपण 4 हे तयार केलेत ना? आता आपण हे भाकरीसारखे पोळपाटवा थापून घेणार आहे।
पण थोडस खाली पीठ लावणार, पीठ लावणार, नंतर आपण उपयोग तेलाचा करणार. अच्छा वैशाली, हा पराठ्यात थापण्याचे ना दोन प्रकार आहे. आज तुमचा करून घेतात, हा ओला रुमाल ठेवतात त्याच्यावर थापतात. बरं, पण मी ना पिठावर पळपाटावर थापते. अच्छा, तुम्ही तसंही करू शकता, असे करू शकता. हा चालेल. आणि आज आपली गंमत काय होती, आज आपण आपल्याकडे जेवायला आपण पराठे केलेत, त्यामुळे आपण दोघींच्याही याच्यामध्ये सारखे पराठे पराठे हा शब्द येतोय धपाटेच्या. हो गण भाके थापतो ना. हा तसे काय सकाळपासून खूप मजा चालली हा आपली. मस्त. अगदी भाकरी सारखा. अच्छा, तुम्हाला जाड आवडेल जाड, पातळ आवडेल पातळ. हा मस्त. ह्याला मसाला भाकरी पण म्हणू शकतो आहे की नाही. पण आई मला अजून एक हे आलं बरं का की ह्याला धपाटे हे का म्हणत असतील. अगं हे असं धप 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 करतात ना म्हणून धपाटे. अगं धापडे पण म्हणायचं पूर्वी. हो का, त्याने भाषेचा आपापरून शोध जातो. झाले ना, झाले. आणि इकडे आपण बाजूला गॅस तापत ठेवलेला आहे. आज काही खरं नाहीये आपलं. मी आता तव्याच्या ऐवजी गॅस तापत ठेवलाय म्हटलंय. ठीक आहे, भाकरी सारखं. हा अच्छा, आणि वर पण भाकरीला पाणी लावतो ना. हा हा, तेल लावायचं. तेलाने मऊपणा येतो आणि दोन दिवस पण छान राहतात पराठे. वा मस्त. काही जण याला ना तशी छिद्र पण करतात, पण मला असं वाटतं मग ते छिद्र झाली की ते परत थालीपीठासारखं ते वाटायला लागेल, कारण आपण थालीपीठाला छिद्र करतो. आहे वा क्या बात आहे. आणि खालच्या बाजूनी पण आता तुम्ही तेल लावता. आई हे तेल लावतो आपण याला, त्याच्यामुळेच ते एवढे मऊ राहतात का म्हणजे शिळे खातात किंवा खूप वेळाने खातात तर. हो ते, आणि दुसरं म्हणजे याला खाण्याशी मग दुसरं काही पाहिजे असं नको. आपण लोणचं घेऊ शकतो, नसेल तर नुसता पण पराठा गोळाशी पण छान लागतो. आणि आज तुम्ही काय करणार आहात ह्याच्याबरोबर? कैरी आले नवीन, कैरीची चटणी करत. वाव मस्त करू. दही पण खातात जे आवडेल ते. हा इथे बघा, घरातले सगळे वाट बघतात कधी होत आहेत म्हणून मागे येऊन उभे राहतात. खूपच गोड दिसत मस्त. वैशाली मला एक आठवण आली बघ. काय हो, मी भाकरी करायचे ना. हा माझा मोठा मुलगा छोटा होता 2 वर्षाचा, त्याला खूप निरीक्षण करायची सवय होती अशी. हा हा, तर तो म्हणू बघायचा मी कशी कृती करते ते. म्हणायचा आईने आता भिजवलं, आई आता ते चोळते म्हणजे मळते. नंतर आई त्याचं गोल गोल त्याचं चाक करते. अरे किती चाक. चाक म्हणजे काय हे बघ, हा हे असं गोल आणि हे झालं हे थापायचं. हा हा, दोन्ही हाताने घेऊन ते फिरायचं. चाक म्हणायचा, चाक म्हणायचा. बर बर, मला एकदम आठवण आली खूप. पण हे पैसे भाकरी करायचे. हा 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 मस्त. हे बघा, आणि एकीकडे आपला. आम्ही खरं म्हणजे याला लोखंडी तवा जास्त छान होतो, पण आमचा लोखंडी तवा खूपच पातळ झालाय सध्या, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या तव्यावर आपण करतोय. हे झाला ना आई? हो. हा हे भाकरी सारखं नाही ना भाजायचं वगैरे काहीच नाही. तेल आहे ना त्याला. हा तेल सगळ्याच्या जाईल. बरोबर आहे. वाव हे बघा, इतके मऊ झालाय आणि हे मस्त असं खुसखुशीत झालं. खुसखुशीत पण. हो हो, चवीला तर ते भारीच लागणार आहे.
आणि आईने आता असा दुसरा हक घालून घेतलाय. चटणीचं सामान घेतलंय ना आपण साहित्य. हा हे काय काय आता? कैरी, हा गुळ, सुक खोबरं भाजलेलं, हा मीठ आणि मिरच. अच्छा, आणि कैरी आपण सालासह बारीक केलेली आहे म्हणजे आंबट पण थोडा कमी लागेल. हा आणि आता हे सगळं मिक्सर मधनं काढणार. अच्छा, ही कैरीची चटणी. आता यात पण आपण आवडलं तर लाल तिखट घालू शकतो. हा पण आपण हिरवी मिरची टाकली मस्त. आणि आपले हे धपाटे इतके छान आहे बघा, मऊसूत असे झालेले आहेत मस्त पैकी. वाव वैशाली, हा आता आपण गरम धपाटे आणि चटणी जेवायला बसूया. येस, आता तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण करून पहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.